नमस्कार मित्रांनो स्पेशल जे केमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण चोवीस आणि पंचवीस मेमधील सर्व चालू घडामोडी बघूयात तत्पूर्वी आपण नेहमीप्रमाणे सराव प्रश्न बघूयात आज देखील सराव प्रश्नामध्ये एकूण पंधरा प्रश्न आहेत चला तर मग सुरू करूयात महाराष्ट्रात लागू करण्यात आलेल्या कलम एकशे चव्वेचाळीसचे संबंध कोणत्या कायद्याशी आहे कोणत्या कायद्यातील कलम आहे एकशे चव्वेचाळीस जे की महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आले होते जागतिक हवामान दिन कधी साजरा केला जातो जागतिक आनंदी देशांच्या यादीमध्ये भारत कितव्या क्रमांकावरती क्रमांका आहे वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्समध्ये भारत कितव्या क्रमांकावरती आहे बी एस सिक्स भारत स्टेज सिक्स इंधनांची पुरवठा करणारे भारतीय पहिली कंपनी कोणती आहे राजेश चपलोत यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे राजेश चपलोत ऑपरेशन सेव कर्मा कोणत्या प्राण्याशी संबंधित आहे ऑपरेशन सेव कर्मा काळविटासाठी भारतातील पहिला सामुदायिक संवर्धन राखीव क्षेत्र कोठे आहे टी एन सेशॅन यांचे निधन झाले नुकतेच ते भारताचे कितवे मुख्य निवडणूक आयुक्त होते भारत जनगणना दोन हजार एकवीस एकूण किती टप्प्यामध्ये पूर्ण होणार आहे दोन हजार एकवीसची जनगणना एकूण किती टप्प्यामध्ये पूर्ण होणार आहे त्र्याण्णवा अखिल भारतीय मराठी ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते दोन हजार वीसमधील जागतिक क्षयरोग दिन वर्ल्ड टी बी डे कधी साजरा केला जातो जागतिक क्षयरोग दिन मिशन सौरचरखा अभियान कोणत्या मंत्रालयाअंतर्गत सुरू करण्यात आलं आहे मिशन सौरचरखा भारतातील पहिला जिवंत पाककला संग्रहालय कोणी सुरू केलं आहे आणि कोठे सुरू केलं आहे हे देखील पहा तुम्ही क्रीडा क्षेत्रासाठी गुगलवर दोन हजार वीसमध्ये सर्वाधिक वेळा सर्च केलेली महिला कोण आहे क्रीडा क्षेत्रासाठी याच्या या ठिकाणी विचारलं आहे गुगलवरती दोन हजार वीसमध्ये सर्वाधिक वेळा सर्च केलेली आणि संगीत क्षेत्रासाठी सर्वाधिक सर्च महिला कोण आहे हे देखील पहा चपाक चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत चपाक नुकतेच प्रदर्शित झालेला चित्रपट चपाक ज्यामध्ये दीपिका पदुकोन यांनी प्रमुख भूमिका केलेली आहे तर असे आपले पंधरा प्रश्न आहेत या व्हिडिओच्या सर्वात शेवटी मी तुम्हाला पंधरा प्रश्नांचे उत्तर देईन तत्पूर्वी आपण बघूयात आजच्या चालू घडामोडीचे प्रश्न जागतिक मधमासे दिन कधी साजरा केला जातो जागतिक मधमासे दिन वर्ल्ड बी डे ज्या आपण बी म्हणजेच मधमाशी म्हणतो हे साजरा केलं तर करतो आपण वीस मेला वीस मे कारण वीस मे हा जो दिवस आहे तो अँटोन जनसा यांचा ज जन्मदिन असतो अँटोन जन्सा ज्यांना मधमाशी पालनाचे जनक म्हणतात आपण अँटोन जनसा यांची जयंती असते त्यांची जयंती जागतिक मधमाशी दिन म्हणून साजरा करतो आणि हे स्लोवेनिया या देशाचे होते जागतिक मधमाशी दिन आत्मनिर्भर जी योजना आहे आत्मनिर्भर भारत याद्वारे पाचशे कोटी रुपये मधमाशी पालनासाठी केंद्र सरकारनं जाहीर केलेलं आहे आणि मधमाशी पालनाला आपण ए पी कल्चर म्हणतो ए पी कल्चर आणि रेशीम पालनाला म्हणतात शिरी कल्चर तर हे आहे जागतिक मधमाशी दिन त्यानंतर रत्नाकर मतकरे यांचे नुकतेच निधन झालेले आहे त्यांनी खालीपैकी कोणत्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते रत्नाकर मतकरे यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट कोणता आहे तर हे चित्रपट आहे इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट पर्याय क्रमांक दोन याचं अचूक उत्तर आहे खूप चित्रपटामध्ये यांना आपण पाहिलं आहोत हे आहेत रत्नाकर मतकरी आणि ही जी प्रॉडक्शन कंपनी होती महाद्वार या प्रोडक्शन कंपनीद्वारे इन्व्हेस्टमेंट चित्रपट प्रसिद्ध झालेला आहे आणि याचा निर्माता आहे त्यांचे पत्नी प्रतिभा मतकरी प्रतिभा मतकरी आणि हे मराठी चित्रपट आहे इन्व्हेस्टमेंट मराठी आहे सतरा मेला सतरा मेला एक्क्याऐंशीव्या वर्षी रत्नाकर मतकर यांचं निधन झालेलं आहे आणि ते लेखक होते निर्माता होते दिग्दर्शक होते आणि एक पात्री प्रयोग त्यांनी एकोणीसशे पंचावन्नमध्ये पहिल्यांदा केला आहे वेडी डी मानसे याद्वारे त्यांचा पहिला एक प्रयोग व्ही डी मानसे जे त्यावेळेस ऑल इंडिया रेडिओवरती ते आलेलं होतं एकोणीसशे पंचावन्नला हे आहेत रत्नाकर मतकरी पुढचा प्रश्न आहे नॅशनल कमोडिटी अँड डेरिटिव्ज एक्सचेंजद्वारे सुरू करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या कृषी वायदा निर्देशांचे नाव काय आहे भारतातील पहिले कृषीवायदा निर्देशांक याचं नाव आहे ॲग्रिडेक्स पर्याय क्रमांक तीन याचं अचूक उत्तर आहे आणि एन सी डी एक्स okay. ओके एन ई भारतातील जे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे याचे प्रमुख आहेत गिरीशचंद्र चतुर्वेदी आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बी एस सी म्हणतो याचे प्रमुख आहेत सेतुरत्नम रवी सेतूरत्नम रवी आणि बी एस सी हे भारतातील नवे आशियातील सर्वात जुने स्टॉक एक्सचेंज आहे पुढचा प्रश्न आहे आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या एकूण किती झालेली आहे आयुष्मान भारत योजना ही सुरू झालेली होती चौदा एप्रिलला चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असते चौदा एप्रिलला बिजापूर छत्तीसगडमधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केली होती आणि आयुष्मान भारत दिन कधी साजरा केला जातो तर तीस एप्रिलला दोन्हीमध्ये फरक आहे तीस एप्रिल आहे आयुष्मान भारत दिन आणि आयुष्मान भारत भारत योजनेचे नुकतेच एक कोटी ग्राहक झालेले आहेत पर्याय क्रमांक एक याचा अचूक उत्तर आहे एक कोटी ही आहे आयुष्मान भारत जम्मू काश्मीरमध्ये किती वर्ष वास्तव केल्यानंतर तेथील रहिवासी प्रमाणपत्र मिळेल जम्मू काश्मीरमध्ये किती वर्ष राहिल्यानंतर आपल्याला रहिवासी प्रमाणपत्र तेथील डोमॅसिल सर्टिफिकेट मिळेल तर ही हे आहे पंधरा वर्षे पर्याय क्रमांक दोन याचं अचूक उत्तर आहे जम्मू काश्मीरचे जे राज्यपाल आहेत उपराज्यपाल आहेत जी गिरीशचंद्र मुर्मू गिरीशचंद्र मुर्मू राजधानी आहे श्रीनगर जम्मू काश्मीरमध्ये हे मीस रा राष्ट्रीय उद्यान आहे सलीम अली डॉक्टर सलीम अली यांच्या नावाने राष्ट्रीय उद्यान देखील आहे आणि पंधरा वर्ष हे झालं नॉर्मल परंतु जो व्यक्ती सात वर्ष जम्मू काश्मी काश्मीरमध्ये राहिलेला आहे आणि तेथील दहावी किंवा बारावी पास आहे अशा व्यक्तीला देखील तेथील रहिवासी प्रमाणपत्र मिळेल सात वर्ष राहून दहावी किंवा बारावी पास असेल तर त्याला देखील तेथील वास्तव्य रहिवाशी प्रमाणपत्र मिळेल अन्यथा पंधरा वर्ष तरी लागेल तर हे आहे जम्मू काश्मीर राजधानी श्रीनगर जागतिक जैवविविधता दिन वर्ल्ड बायोडाय डायवर्सिटी डे कधी साजरा केला जातो जागतिक जैवविविधता दिन साजरा केला जातो बावीस मेला बावीस मे आणि यावर्षी यांचं याचं थीम होतं दोन हजार वीसमधील थीम आहे अवर सोल्युशन्स अवर सोल्युशन्स आर इन नेचर अवर सोल्युशन्स आर इन नेचर जागतिक जैवविविधता दिन बावीस मे पुढचा प्रश्न आहे द हार्ट ऑफ इनक्रेडिबल इंडिया म्हणून कोणत्या राज्याला ओळखले जाते द हार्ट ऑफ इनक्रेडिबल इंडिया हे आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेश मध्य प्रदेश ह्याचे मुख्यमंत्री आहेत शिवराज सिंग चव्हाण आणि राज्यपाल आहेत लालजी टंडन मध्य प्रदेशमध्ये भारतातील सर्वाधिक वनाचे क्षेत्र आहे वनक्षेत्राचं सर्वाधिक प्रमाण मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे आणि टक्केवारी बघितलं कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक आहे तर आहे मिझोराममध्ये सर्वाधिक वनाचे टक्के टक्केवारी आहे मिझोराम राज्यामध्ये आणि सर्वाधिक वनक्षेत्र आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आणि त्रेसष्टवा मध्य प्रदेश राजधानी भोपाळ आहे भोपाळमध्ये त्रेसष्टवा राष्ट्रीय शूटिंग जी चॅम्पियनशिप आहे हे देखील झालेली होती आणि भोपाळमध्ये भोज ताल आहे आणि भोपाळमधील मेट्रो रेल्वेचं जे नाव आहे ते देखील भोज मेट्रो आहे आणि भोज आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट देखील या मध्य प्रदेशमध्ये आहे काना पेंच बांधव बांधवगड त्यानंतर कुनो अशा प्रकारचे राष्ट्रीय उद्यान या मध्य प्रदेशमध्ये आहेत पुढचा प्रश्न आहे एव्हरीबडी विल गेट एम्प्लॉयमेंट ही योजना कोणत्या राज्य सरकारची आहे ही देखील अगेन मध्य प्रदेश राज्याचीच आहे मध्य प्रदेश प्रत्येकाला रोजगार ही योजना आहे मध्य प्रदेश राज्य सरकारची पुढचा प्रश्न आहे जागतिक कासव दिन कधी साजरा केला जातो वर्ल्ड टर्टल डे टर्टल ज्याला आपण कासव म्हणतो आणि हे असतं तेवीस मेला तेवीस मे आणि आजच्या या आपल्या क्विजमध्ये एक प्रश्न देखील होता स सर्व प्रश्नामध्ये की ऑपरेशन सेव कर्मा कशी संबंधित आहे तर हे आहे कासवाशी संबंधित ऑपरेशन सेव कर्मा आणि भारतामध्ये एक अभयारण्य आहे ज्यामध्ये ओडिसामध्ये आहे तो अभयारण्य गहिरमाथा गहिरमाता अभयारण्य गहिरमाता अभयारण्य ज्या ठिकाणी टर्टल जे आहेत कासव आहे ते भर मोठ्या प्रमाणामध्ये मिळतात आणि कासव पुनर्वसन केंद्र आहे बिहारमधील भागलपूर या ठिकाणी भागलपूर बिहार या ठिकाणी कासव पुनर्वसन केंद्र आहे हे लक्षात ठेवा भारतातील पहिलं कासव पुनर्वसन केंद्र बिहार भागलपूर तर कासव दिन आहे तेवीस मेला फोर्बच्या एका मासिकानुसार जगातील सर्वाधिक कमाई करणारे ॲथ महिला ॲथलीट कोण आहे तर ही महिला आहे जपानची नाओमी ओसाका टेनिस प्लेअर आहे टेनिस प्लेअर आहे हे आहेत नाओमी ओसाका यांनी सेरेना विल्यम्स यांना मागे टाकून पहिल्या क्रमांकावर चालले आहेत नाओमी ओसाका आणि नोजोमी होकारा हे देखील बॅडमिंटन खेळतात आणि जपानचं आहेत आणि सिमोनाबाईचा ॲथलीट आहे अमेरिकेची अमेरिका तर सर्वात शेवटी आपण सराव प्रश्नांचे उत्तरे पटापट बघून घेऊयात ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहतात महाराष्ट्रात लागू करण्यात आलेल्या कलम एकशे चव्वेचाळीस संबंध आहे सी आर पी सी 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 आर पी सी एक कायदा आहे एकोणीसशे त्र्याहत्तरचा सी आर पी सी क्रिमिनल प्रोसिडर कोड आणि भारतामधील आय पी सी आहे अठराशे साठ अठराशे साठ जागतिक हवामान दिन असतो तेवीस मार्चला जागतिक हवामान दिन तेवीस मार्च आणि जागतिक आनंदी देशांच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक आहे एकशे चव्वेचाळीस एकशे चव्वेचाळीस एक पहिल्या क्रमांकावरती आहे फिनलँड बी एस सिक्स इंधनाची पुरवठा करणारी भारतातील पहिली कंपनी आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आय ओ सी आणि भारत स्टेज सिक्स जे की कमी प्रदूषणाचं आहे इंधन बी एस सिक्स इंधन लागू करणारे इंधनाचे जे जी, जी योजना आहे ते लागू करणारे पहिले शहर कोणते आहे एक एप्रिल दोन हजार अठरामध्ये सुरू झालेलं होतं दिल्लीमध्ये तर पहिलं शहर आहे दिल्ली राजेश चपलो त्यांना युगांडाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार मिळालेला आहे युगांडा ज्याची राजधानी आहे कंपाला आफ्रिका खंडातील देश आहे युगांडा याचं नाव आहे या पुरस्काराचं नाव आहे गोल्डन जुबली मेडल सिव्हिलियन राजेश चपलोत एक उद्योजक आहेत ऑपरेशन सेव कर्मा आहे कासवाशी संबंधित कासव टर्टल ज्याला आपण म्हणतो काव्यटांसाठी भारतातील पहिला सामुदायिक संवर्धन राखीव क्षेत्र उघडण्यात आलेलं आहे प्रयागराज या ठिकाणी प्रयाग राज्य की उत्तर प्रदेशमध्ये आहे पूर्वेला अलाहाबाद म्हणायचे अलाहाबाद ज्या ठिकाणी उत्तर प्रदेशचं हायकोर्ट देखील आहे टी एन शेषन हे भारताचे दहावे मुख्य निवडणूक आयुक्त होते दहावे भारत जनगणना दोन हजार एकवीसमध्ये एकूण दोन टप्प्यामध्ये पूर्ण होणार आहे एकूण दोन टप्प्यात भारत जनगणना दोन हजार एकवीस त्र्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते फादर फ्रान्सिस देब्रुटो फादर फ्रान्सिस देब्रुटो जे की उस्मानाबादमध्ये झालेलं आहे उस्मानाबाद जागतिक क्षयरोग दिन जागतिक क्षयरोग दिन हे असतं चोवीस मार्चला चोवीस मार्च मिशन सौरचरखा अभियान मिशन सौरचरखा अभियान हे आहे सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रम मंत्रालय ज्या म्हणजेच मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस ज्याचे मंत्री आहेत नितीन गडकरी भारतातील पहिला जिवंत पाककला संग्रहालय सुरू केला आहे विकास खन्ना यांनी विकास खन्ना एक शेप आहेत यांनी सुरू केला आहे कुठं सुरू केलं आहे या ठिकाणी मणिपाल मणिपाल आहे उडुपीमध्ये आणि उडुपी आहे कर्नाटकमध्ये कर्नाटकमध्ये सुरू केलेला आहे पहिला जीवंत पाककला कला संग्रहालय क्रीडा क्षेत्रासाठी गुगलवर सर्वाधिक सर्च केलेली व्यक्ती आहे सेरेना विल्यम्स सेरेना विल्यम्स क्रीडा क्षेत्रासाठी आणि क्षेत्रासाठी आहेत टेलर स्विफ्ट टेलर स्विफ्ट संगीत या क्षेत्रासाठी त्यानंतर क्रीडा साहित्य क्षेत्रासाठी आहेत टोनी मॉरिसन टोनी मॉरिसन चपाक चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत मेघना गुलजार मेघना गुलजार चपाक या चित्रपटामध्ये लक्ष्मी अग्रवाल यांची भूमिका केले आहेत दीपिका पदुकोण यांनी एक ॲसिड झालेल्या पीडित महिला आहे लक्ष्मी अग्रवाल यांची भूमिका दीपिका पदुकोण यांनी केली आहे चपाक चित्रपट दिग्दर्शक आहेत मेघना गुलजार असे आपले पंधरा प्रश्न आहेत हे प्रश्न कसे वाटले हे तुम्ही मला कमेंटमधून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलकोनवरती क्लिक नक्की करा चला तर मग पुढे भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा स्पेशल के मराठी आणि धन्यवाद